तर मित्रांनो बघताय हे आहे चिकन सुक्का पिकला दोन जाणी बाजाराला विकणे गाली दही दूध ताक आणि लोणी क बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आता मी आमच्या गावच्या रानामध्ये आहे आणि सगळी मुलं मी आता मिळून चाललोय गोठणीवरती। गोठणीच्या वरती तिकडे कोंड आहे, त्या कोंडीवरती आंघोळ करण्यासाठी। सो गावातून आम्ही सगळे निघतोय आणि बरीच मुलं आहेत ती पुढे गेलेली आहेत आणि फुलं आम्ही तिकडे जेवण वगैरे घेऊन चाललोय। गावामध्ये जेवण बनवलंय आणि टोपं आहेत ती सगळी घेऊन आम्ही चाललोय रानामध्ये पोहण्यासाठी, खास करून कोंडीवरती। तर आमची कोंड पण तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे कशी आहे आणि किती तिकडे धमाल येते हे सगळं बघण्यासारखं असणार आहे। आता मी अशा ठिकाणी पोचलोय आणि इथून असं विहंगम दृश्य दिसतं। मित्रांनो आम्ही चाललोय ना त्या रानाचं नाव आहे खेतुरपाल, म्हणजे आमच्या पाण्याचा मुख्य स्रोत तिकडे आहे जिथून पाणी पाईपने आमच्या गावाला येतं। आणि ते खूप उंचावरती आहे डोंगरावरती, तिकडे पूर्वी शेती पण केली जायची। आता लोकांची तिकडे जमीन आहे पण लोक शेती तिकडे करत नाही, नाही तर पूर्वी आम्ही तिकडे शेती करायचो। आणि इकडे रस्ता रस्त्याला झरे वाहत आहेत, खळखळ वाहणारा हा झऱ्यांचा आवाज। असं वरती डोंगर आहे पूर्ण आणि तिकडून पाणी असं येतं आणि इकडे खाली असं जातं। एक टोप कुठं आहे रे, अगोदरच गेला हा, कुठला आहे रस्त्याचा आहे। तर मित्रांनो बघताय सुशील आहे आपला, त्याने हा टोप घेतलाय, तो आहे रस्त्याचा टोप। सगळी पोरं पुढे गेली, जवळजवळ आम्ही 8-10 जण आहोत आणि तुम्हाला वरती सगळे भेटतील तिथे बघायला। आता इथे एक हा पर्याय लागलाय सुशील, ते बघा तिकडे आमचं गाव दिसतंय खाली तिकडे। आता मी बसलोय खेतुरपालावरती खालच्या गोठणीवरती। आमच्या सुधीरबाईने घेतलेले हे टोप, आता सुशील घेतोय, खाली चिमूल घेतलंय, सावकाश चला तर थोडंसंच बाकी आहे। आणि आपले सगळे मित्र खाली बघा कोण कशी आहे, सावकाश। फायनली मित्रांनो पोहोचलेलो कोंडीजवळ, खाली कोंड आहे मोठी आणि इथून उड्या मात्र काही काही पोरं। पाणी बघा किती मस्त शुभ्र आहे आणि पाऊस आहे, त्याच्यामुळे मस्त आंघोळी करायला मजा येणार आहे। आता सगळं साहित्य वरती ठेवलं इकडे, जेवायचं पण इकडे कातड्यावरती असणार आहे, नंतर मस्त मनसोक्त पोहू इकडे। सो बघूया आज फुल धमाल येणार आहे। आता या साईडला बघताय आपण हे विस्तव पेटवतोय, कल्प का पेटवतो आपण विस्तव, विस्तव गावची का पेटवतोय आपण हे गरम करण्यासाठी चिकन। आणि आता काय होतं तू, हे रॉकेल आहे, हे रॉकेल बसला था कारण इकडे पावसामध्ये फाटी पेटत नाही, सगळी भिजलेली आहेत, रस्सा झंझरीत बघताय एकदम। माचीस कुठे आहे, हा इकडे सुक्का, चिकन सुक्का मस्त बनवलेला आहे। आणि याच्यामध्ये काय भात, भात उकड, हे बघा हे भात आहे बासमती राईस, त्या साईडला पुऱ्या पण आहेत, पूर्ण भरून आणले सगळं, ताटं वगैरे आणलेले आहेत। एक सन्नी मारून येऊया नंतर पुन्हा मग पंक्तीला बसूया, नंतर परत जाऊया। म्हणजे आजचा दिवस पूर्ण आमच्या इकडे कोंडीवरतीच असणार आहे कारण आज काय एकदम पूर्ण दिवसच काढला आपण। आता आलो इकडे तर मस्त पैकी कोंड वगैरे धुवून घ्यायचं गार गार। बाबू पण आलेला आपल्या सोबत। मित्रांनो बघता ही आमची आहे मोठी कोंड, इथे पोहण्यासाठी आम्ही सगळेजण येत असतो दरवर्षी, ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो आणि पाऊस कमी असतो। तो पाऊस जास्त पडत असेल ना त्यावेळेस इकडे आलो ना तर पूर्ण पाणी लाल असतं, परंतु आता पाऊस थोडं थांबले त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत। चला आपण खाली जाऊया, इथून थोडासा रिस्की पॅच आहे, आपल्याला एकदम सामान उतरावं लागेल। वाचला वाचला डोकं वाचलं सर,
ए कल्प्या, ए कल्प्या, वाचला फुटला असता माहितीये का, तोंड गेला असता पूर्ण. पाणी बघा कसं येतलंय, एकदम भारी पण रिस्की आहे, थोडस सांभाळून आपल्याला करावं लागेल. इथे पाण्याचा फोर्स एवढा इथे एवढा आहे ना की विचारू नका, म्हणजे खाली गेलो ना तिकडेच राहील. सो आम्हाला माहिती आहे कुठल्या साईडला फोन आहे काय आहे. आता इथून खाली जायचंय मला, पण पूर्ण सरपटी जागा, एकदम सांभाळून जावं लागेल. संदीप पकड ना कॅमेरा, पण असेला कॅमेरा घेऊ सांभाळून. अवकाश आता उडी, आता याची उडी बघा संदीपची. हे पाऊस आला आणि पाऊस आलेला जोरात. ये ये रस्सा रस्सा बघायचा ना लवकर. ये लवकर वरती. ये लवकर रस्सा भिजल लवकर. ये पाऊस आला जोरात. लवकर लवकर कल्प्या. फक्त मित्रांनो पाऊस जोरात आता येतोय आणि आमचा रस्ता ना त्यावरती झाकर नाही आहे. चला वरती बघूया पटापट, तर भिजेल. झाकर नाही, झाकर नाही ना. असं असंच असं राहते राहते साहेब. अरे मिस्टी कॉल खाली काढतो काढतो या मंदिरात. हे बंद झाला. सो मित्रांनो आता पोहून पोहून आहे ना, एकदम फुल भूक लागलेली आहे आणि आता मजबूत आम्ही आता जेवणार आहोत, कारण पुऱ्या आणल्यात, भात आणलाय आणि नंतर मग चिकन सुक्का आणि रस्सा दोन्ही केलेला आहे, कांदा वगैरे आहे, लिंबू आहे. सो ही मेजवान आहे रानातलं स्नेहभोजन. चिकन सुक्का हे रस्सा दाखव. रस्सा तिकडे आहे. तर मित्रांनो बघताय हे आहे चिकन सुक्का, त्यानंतर कांदा लिंबू हा रस्सा आहे चिकनचा आणि या पुऱ्या आहेत. अजून भात तिकडे घ्यायचं बाकी आहे. संदीप टेस्ट केली का तू? मस्त एकदम सुपर झाला. सुपर झालं ना चिकन, एकदम भारी झालं. भारी झालेलं आहे तिकडे. हे कसं झालं चिकन वगैरे? एक नंबर, एक नंबर. आता आम्ही जेवायला बसलोय मित्रांनो, तुम्ही पण जेवायला या आणि रानामधल्या या जेवणाची स्नेहभोजनाची मजा काही वेगळीच असते. आता मी आता आनंद घेतोय, जेवल्यानंतर पुन्हा एकदा मी पोहायला जाऊ आणि फुल आज अजून 2 तास तरी आम्ही पोहू. आता भूक लागली मजबूत, जेवून घेतो, तुम्ही जेवायला या. मित्रांनो कोकणातल्या रानामध्ये जंगलामध्ये अशा प्रकारच्या कोंडी असतात आणि त्या कोंडीवरती आंघोळ करण्याची मजा एकदम भारी असते. हिरव्या रानीऊन पाखर गाऊया मंजुळ गाणी. अग बाई ग गाऊया मंजुळ गाणी. तुझ्या शेतात पिकल तो निदानी. अग बाई ग पिकल दोन दानी. बाजाराला विकणारी गाली. दही दूध ताक आणि लोणी. ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. सो मित्रांनो बघताय फुल धमाल चाललेली आहे आणि इकडे खास गुराख येतात ना, तर त्यांची एंटरटेनमेंट काहीतरी करमणूक होत असते. पूर्वी आपले अलगुजे वाजवायचे ना, अलगुजे बासरी असायची. म्हणजे गुराख येतात ते म्हणजे एक प्रकारे गोपाळच असतात, कारण नंदकिशोर जो आपला कृष्ण आहे तो पण गुरं राखायचा, त्याला गुरांची आवड होती आणि हे गुराख आहेत एक प्रकारे, ते नंदकिशोरच आहेत. तर आमचे बाबा आहेत इकडे गुराशी आलेत ते आज. उडी मार, आम्ही काय करू शकतो? हे विचार उडी मार.
इकडे बसायला जागा आहे तो मस्त इकडे आहे ना बसतो आम्ही बसू शकतो काय पकड लागत खाली बस मित्रांनो तुम्हाला तर सांगावं लागेल माझी टोपी होती ना बऱ्याच दिवसापासून तुम्ही बघत होता माझ्या व्हिडिओमध्ये तर ती टोपी आता या पोराने हरवलेली आहे तर तुम्हाला आता याच्या पुढे ती टोपी भेटणार नाही बघायला व्हिडिओमध्ये जेव्हा मुंबईला कधी शहरामध्ये जाईल ज्यावेळेस ती टोपी मला दिसेल कुठे तेव्हा खरेदी करेल पण याच्यामुळे ती टोपी आता तुम्हाला दिसणार नाही तुम्ही राहून गेले खाली कोंडीवरती पाणी आहे ना म्हणजे जवळजवळ एक डिसेंबर पर्यंत असतं ना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत असतं डिसेंबर जानेवारी पर्यंत असतं त्यावेळेस तिथपर्यंत पोरं इकडे ना गावात इकडे आम्ही जरी नसतो ना गावी तरी पण बाकी गावातली पोरं इकडे येत असतात आणि फुल धमाल करतात पण आम्ही खास पावसाळ्यामध्ये येतो ना तेव्हा आम्ही खास इकडे येतो कारण आम्ही लहानपणापासून इकडे आम्ही आलेलो आहोत आणि फुल धमाल केलेली आहे तो गोटणीचा दरवर्षीचा प्लॅन आमचा असतोच असतो आता बघू परत कधी येऊ तुम्ही आणि खूप धमाल केली एन्जॉय केली तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळालं आणि तुम्हाला जर हे ठिकाण आवडलं असेल तर तुम्ही पण येऊ शकता फक्त एकदा इन्व्हाइट करा कमेंट करू तुम्हाला जर यायचं असेल आमच्या गावी आणि या ठिकाणी येऊन आपण सगळेजण एकत्र एन्जॉय करणार असू असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा म्हणजे आपण कधी पण येऊ सगळ्यांना म्हणजे बस घेऊन येऊ डायरेक्ट आणि फुल एन्जॉय करू म्हणजे प्रॉपरली सगळं प्लॅनिंग करूनच येऊ आणि यस बर 37 मध्ये यूट्यूब वरती जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सर्वांनी बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर करा प्रत्येकाने मित्राला दाखवा तिकडे मित्र एक बसलेला आहे या स्पोर्ट सतीचा मोठा फॅन सत्तू लोंढे आपले हे आपले जुने सगळे मित्र आहेत आणि ज्यावेळेस चॅनल आपलं छोटं होतं ना तेव्हापासून सगळे आपले मित्र आहेत आणि आता हा व्हिडिओ संपवत आहे इकडे आता आम्ही हा व्हिडिओ इकडे संपवत आहे ऍक्च्युली कॅमेराची बॅटरी संपलेली आता मोबाईलला शूट करतो ना तो आता आम्ही निघू आता घरामध्ये थोड्या वेळामध्ये घरी निघू तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळालं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडलं असेल जरूर लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा तर आता मित्रांनो भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये कोण आहे तिला पण बाय बाय करून आम्ही निघतोय रजा घेतोय तुमची काळजी घ्या स्वतःची बाय